नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या ठक्करडोम येथील कोरोना कक्षाची पाहणी आज आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली. यावेळी त्यांनी पीपीई किट घालून रुग्णांशी संवाद साधला. या ठिकाणी स्वतंत्र घंटा गाडी, अग्निशमन दलाचे वाहन नियमित ठेवण्याची व्यवस्था करावी, नियमित स्वच्छता राहील त्या दृष्टीने नियोजन करावे, तसेच या ठिकाणी आवश्यक त्या कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात यावी व इथे कुठल्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना उपस्थित विभाग प्रमुखांना आयुक्तांनी दिल्या. 9 न्यूज ब्युरो नाशिक.